मैं हूं नीलम तिवारी, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे के जन्मदिन पर कलानगर स्थित मातोश्री निवास स्थान बांद्रे में कार्यक्रम आयोजित किया गया है। इसी संदर्भ में शिवसेना शिव वाहतूक सेना के भिवंडी शहर अध्यक्ष गजेंद्र गुलबी, तालुका अध्यक्ष राजेश सुलके उर्फ राजा भाई के साथ भिवंडी लोकसभा जिला अध्यक्ष दिलीप पाटिल ने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए कार्यक्रम के बारे में जानकारी देते हुए बताया कि सर्वांगीण जय महाराष्ट्र। उद्या 27 जुलै शिवसैनिकांसाठी ऐतिहासिक दिवस आहे। उद्या पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव जी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि प्रथमता आमच्या सर्वांकडून भिवंडी लोकसभा क्षेत्र शहराकडून आणि तालुक्याकडून उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आमचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवसेना शिव वाहतूक सेनेचे दीपकजी महेश्वरी साहेब यांच्याकडून उद्धव साहेबांच्या वाढदिवसा निमित्त मुंबईतील डबेवाल्यांना 200 सायकलींचे वाटप, तसेच ज्येष्ठ नागरिकांना 3000 छत्र्यांचे वाटप आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते मातृश्रीवरती पार पडणार आहेत। आणि या कार्यक्रमासाठी माझ्या जोडीला शहर अध्यक्ष गजेंद्र गुलवी साहेब आणि तालुका अध्यक्ष राजेश सुलके साहेब इथे उपस्थित आहेत। आणि आम्ही सर्वांनी मिळून या कार्यक्रमासाठी उद्याच्या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली आणि खूप त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि उद्या माझी अशी विनंती आहे की सर्व शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी उद्या मातोश्रीवरती ठीक 1 वाजता पोहोचायचं आहे। आणि तसेच शिवसेना म्हणजे फक्त शिवसेना नाहीये, या 4 शब्दांमध्ये खूप ताकद आहे। शिवसेनेचं एवढ्या वर्ष 1966 पासून जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून एवढंच त्यांचं कार्यक्रम आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याचाच वारसा घेत आम्ही शिवसैनिक हे सर्व कामं करतोय। आज पहिले आदित्य ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपकजी महेश्वरी यांनी 5 लाख रुपये शेतकऱ्यांसाठी, जे दुष्काळग्रस्त शेतकरी होते त्यांच्यासाठी 5 लाख रुपये देणगी दिलेली होती। आणि आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जे डब्बेवाले आहेत, जे मोठ्या मोठ्या ऑफिस लोकांना डब्बे पोहोचवतात पण त्यांच्याकडे सायकलींची सुविधा नाहीये, ते कधी कधी रिक्षा जातात, कधी ट्रेनला जातात, त्यांच्यासाठी दीपकजी महेश्वरी साहेबांनी 200 सायकलींचे वाटप मातोश्रीवरती करणार आहे। आणि या कार्यक्रमासाठी उद्धव साहेब स्वतः उपस्थित राहून सगळ्या गोष्टी करणार आहेत। तरी आपण पण आवर्जून उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती। जय महाराष्ट्र।